7 सेंटीमीटर असले आणि आता रॉकेट तयार आहे. आर्यन्स गोविंदा बदल करूया मग आपण इथे येऊया. चला शांतता सगळ्यांनी शांत शांत दशा Thank you.
वेळेचं बंधन नाहीये, अगदी सहज अल्लगत खाली उतरा. आर्यस गोविंदा पथक ठाणे टायगर्स महाराष्ट्राचा रॉकेट गोविंदा पथकाने 9 धावांची. आर्यस गोविंदा पथकाचा एवढा अभिमान आहे हे मी हक्काने आज या ठिकाणी सांगतोय. अनेक लोक मला सांगायचे अरे पूर्वेजी तुम्ही ते जोगेश्वरीचं एक आर्यस गोविंदा पथक आहे त्यांना एवढं समर्थन का देता, हेच त्याच्या मागचं कारण आहे. आम्ही दाखवलेला विश्वास आणि आमच्या या आर्यसच्या आर्मीने केलेली मेहनत आज 4 ठिकाणी 9 थर रचून यशस्वीरित्या 9 थर उतरवायचं काम आमच्या या आर्यसनी केलेलं आहे. कडक 9 लावणारा आमचा हा आर्यस गोविंदा. मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं हार्दिक 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 अभिनंदन करतो. आणि तुमच्या या सेलिब्रेशन मध्ये मला असं वाटतं की मला स्वतःला त्या ठिकाणी यायची इच्छा आहे, म्हणून तुमच्या बरोबर मी त्या ठिकाणी हे 9 थर साजरा करण्यासाठी येणार आहे. सप्टेंबरला तर जाणारच आहोत, पण 11 ऑक्टोबरची तयारी पण करून ठेवायची आहे. मी विनंती करीन नाही ना, आपण प्राजक्ताजींचं स्वागत करण्यासाठी टाळ्या जोरदार. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या समवेत उपस्थित आहेत, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ऑडियन्स रेडी आहेत. पूर्वेशी सरनाईक ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं प्रो गोविंदाचं, जे सत्यात उतरलं गेलंय आणि ते देखील आता त्यांच्या बरोबर तिथे जोडले जातील एका सेलिब्रेशन साठी. अगदीच, आणि सेलिब्रेशन फोन करण्यासाठी मी यस डीजे, जरा डीजे होऊ द्या जोरदार. संस्कृतीची दहीहंडी फोडण्याचा मान आर्यस गोविंदा पथकाला दिला जातोय. झालाय थरार सुरू. रॉकेट असंच नाव नाहीये आर्यस रॉकेट, पहा तो वेग पहा. अभिनंदन आर्यस गोविंदा पथक, परंपरेला विश्वविक्रमी उंचीवर नेणारी
दह्यांडी खेळाला दर्जा मिळवून देणारी, भविष्यातील पिढी घडवणारी दह्यांडी म्हणजेच आपली सर्वांची संस्कृतीची दह्यांडी फोडण्याचा मान आर्यस गोविंदा पथकाने रॉकेटने म्हणजे स्थाने टायगर्सने पटकावलाय. यस डीजे. राणी देख राजा ही मटकी एक फटकी में तोड़ता है.